अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। एमएलए गणेश नाइक ने फिर की मनपा आयुक्त से मुलाकात, मुफ्त कोरोना उपचार और बिजली बिल घटाने की उठाई मांग, पिछली मांगों पर कार्यवाही का मांगा ब्यौरा। भाजपा विधायक गणेश नाइक ने मंगलवार को एक बार फिर मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और कोरोना उपचार एवं लॉकडाउन की स्थितियों पर चर्चा करते हुए अपनी पिछली मांगों पर कार्यवाही का ब्यौरा मांगा। उन्होंने कहा कि हमने कोरोना मरीजों के लिए वेंटिलेटर, ऑक्सीजन बेड और रेमडेसिविर औषधियों की उपलब्धता समेत 39 मांगे रखी थी, उनमें से 21 मांगे पूरी हो चुकी हैं। लोक नेता गणेश नाइक ने कोरोना संक्रमण और लॉकडाउन के बीच बेतहाशा बिजली बिल भेजने का मुद्दा उठाते हुए कहा कि जनता मुसीबत में है, इसलिए हमने सरकार से बिजली बिल माफ करने और कोरोना का मुफ्त उपचार करने की मांग की है। आज माननीय आयुक्तांच्या बरोबर मागच्या झालेल्या मीटिंगमध्ये जे विषय मांडले होते त्या विषया अनुषंगानं जी काय प्रगती झालेली आहे त्याचा आढावा आम्ही त्या ठिकाणी घेतला। वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये महिलांकरता सेपरेट वार्ड करावेत तर त्याने ते केलेले जनरल असलेल्या म्हणजे बेड्स, ऑक्सिजन बेड्स आणि आता होऊ घातलेल्या व्हेंटिलेटर बेड्स त्या ठिकाणी आपण मागणी केली होती की डायलिसिसची एक मशीन असावी, मशीन तिथं पोचलेली आहे, त्या ठिकाणी एक्सरे मशीन असावी, एक्सरे मशीन पोचलेली आहे, ब्लड टेस्टिंगची युनिट तिथं असावं त्याची पण प्रोसेस सुरू झालेली आहे। साधारण 8 दिवसामध्ये डायलिसिसची मशीन आणि एक्सरे मशीन सुरू होईल अशा प्रकारची माहिती त्याने आम्हाला दिलेली। मागच्या मीटिंगमध्ये आणि मीटिंगनंतर आपल्याला मी म्हटलं होतं की 200 ICU बेड त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयाबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून त्या ठिकाणी करण्याचं त्याने ठरवलेले आहे, त्याच्यापैकी 25% भाग म्हणजे 50% बेड ह्या 10 ऑगस्टला त्या ठिकाणी उपलब्ध होतील, म्हणजे त्याच्यामध्ये 20 व्हेंटिलेटरच्या बेड्स असतील, पुन्हा परत 10 दिवसांनी परत 50 बेड होतील, त्यावेळेला 20 व्हेंटिलेटर असतील, अशा प्रत्येक 10 दिवसांनी म्हणजे 10 ऑगस्टनंतर आणखी 3 टप्पे म्हणजे 200 ICU बेड आणि त्यामध्ये 40 व्हेंटिलेटरच्या बेड्स अशा प्रकारची जी भूमिका आम्ही मांडली होती त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करून त्याला यश आणण्याच्या अनुषंगानं वाटचाल सुरू झाली। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी हेडमास्टर्स आणि शिक्षक यांना घेऊन त्यांच्या अकाउंटवर पैसे देण्याच्यासाठी तरतूद केलेली आहे आणि प्रोसेस सुरू झालेली आहे, लवकरात लवकर ते पैसे विद्यार्थ्याच्या अकाउंटवर जमा होणार आहे। आता करोना योद्धा म्हणून परमनंट स्टाफला जे सुरक्षा कवच त्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्यामध्ये मी मागणी केली होती की आपल्याकडे काम करणारा टेम्पररी कामगार, रोजंदारीचा कामगार, ठोक पगाराचा कामगार या सर्वांना सुरक्षा कवच मिळावं। त्यांनी सांगितलं की राज्य शासनाची जर का त्यामध्ये जर भूमिका या घटकांसाठी नसेल तर महानगरपालिका स्तरावर या घटकांकरता आपण योजना तयार करू, त्या लोकांना त्यापुढे वंचित ठेवलं जाणार नाही। बता दें कि भाजपा विधायक एवं पूर्व मंत्री गणेश नाइक की मनपा आयुक्त से यह 7वीं मुलाकात है। पूर्व मंत्री ने कहा कि सिर्फ नवंबईकरों के हित में उन्हें सुविधा दिलाने के लिए ही वे लगातार प्रशासन को जगाने में जुटे हैं। उनके साथ पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व मेयर सुधाकर सोनावने,
दशरथ भगत एवं डॉक्टर जयाजी नाथ, रविंद्र इथापे समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।